जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 6:48 मोठा आवाज झाला. पोलीस नियंत्रण कक्ष, अग्निशामक दल यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातून 6:55 दूरध्वनी गेला. अधूनमधून आवाज येतच होते. कर्मचारीही काहीशा भीती आणि उत्सुकतेने विचारणा करीत होते. काही वेळाने जिल्हाधिकारी आल्यानंतर सुरक्षा प्रात्यक्षिक यशस्वीनी पार पाडल्याचं लक्षात आलंय. जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवादी घुसले आहेत असे जिल्हाधिकारी कार्यालयातून नियंत्रण कक्षात कळवण्यात आले. त्यानंतर तातडीने राष्ट्रीय सुरक्षा गार्ड, बॉम्बशोधक पथक, राज्य राखीव दल, जलद प्रतिसाद दल आणि सुरक्षा दल यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर राज्य राखीव दल आणि बर्न गार्डन पोलीस ठाण्यातील पोलिसांमार्फत मोकळा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाचा नकाशा आणि परिसराचा अभ्यास करून राष्ट्रीय सुरक्षा गार्डचे 2 पथक आणि जलद प्रतिसाद दलाच्या जवानांनी कार्यालयात प्रवेश केला. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजला आणि 4th floor अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका केली. जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी मॉकड्रिल पूर्ण झाल्यानंतर घटनास्थळाची पाहणी केली. कर्नल नितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या मॉकड्रिलमध्ये आरोग्य विभाग, महापालिका, अग्निशामक दल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, कर्मचारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचा सुरक्षा कर्मचारी सहभागी झाला होता.